इयत्ता नववी गणिते प्रकरण तीन बहुपदी त्यात सराव संच 3.6 मधला आपण दुसरा प्रश्न बघू. खालील बहुपदीचे अवयव काढा. त्यामध्ये आपण या ठिकाणी पहिलं उदाहरण बघू. x² + x² + 8 x² + x = 12. समजा x² - x आपण a मानू. a² + 8a + 12 गुणाकार धन 12 आणि बेरीज ऋण 8. 6 × 12 दोघ ऋण ऋण धन ऋण ऋण धन 7 × 2 = 8. a² + 6a + 2a = 12. यात आपण सामायिक a काढू. a² + a, a² + 6, 2 + 2a = ऋण धन ऋण 12. परत सामायिक a + 6 = a + 2. पण x² + x = a. आपण a ला काय मानलंय? x² - x. a + 6 a + 2. x² + x + 6 x² + x = 2 गुणाकार ऋण 6 आणि बेरीज ऋण 1. 3 × 6 ऋण धन ऋण 3 × 2 = 1. x² + 3x + 2x = 6. x² + x² + 3 = 2 सामायिक घेतला 2 × x = 6. परत सामायिक x + 3 = x + 2. त्यानंतर गुणाकार ऋण 2 आणि बेरीज ऋण 1. 2 × 2 ऋण धन ऋण परत ऋण धन ऋण 2 × 1 = 1. x² + 2x + 1x + 2 सामायिक x. x² इथे सामायिक 1 घेतला x² 2. x² = 1 = 1. त्यानंतर आपण या ठिकाणी दुसरं उदाहरण घेऊ. x + 5² + 5x + 25 = 24. x² + 5² = 5 x + 5 = 25 = 24. समजा x + 5 = आपण या ठिकाणी a या ठिकाणी मानला. a² + 5a + 24 गुणाकार ऋण 24 आणि बेरीज ऋण 5. 8 × 24 ऋण धन ऋण 8 × 3 = 5 मोठ्या संख्येचं चिन्ह. a² + 8a + 3a + 24 a समय a + 8 + 3a + 3 = 24. परत समय a + 8a + 3. पण x + 5
आपण या ठिकाणी काय मानलाय ए या ठिकाणी मानलेला आहे. ए वजा आठ आणि इकडे ए अधिक तीन. एक्स वजा पाच वजा आठ. एक्स वजा पाच अधिक तीन ऋण ऋण धन आठ अधिक पाच तेरा मोठ्या संख्येच चिन्ह ऋण 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 धन ऋण पाचातून तीन गेला दोन मोठ्या संख्येच चिन्ह. त्यानंतर आपण अजून एक या ठिकाणी पुढील उदाहरण या ठिकाणी एक बघू. एक्स वर्ग वजा दोन एक्स वजा दोन एक्स अधिक तीन. दुसऱ्या कंसात एक्स वर्ग वजा दोन एक्स अधिक पाच वजा पस्तीस. समजा एक्स वर्ग वजा दोन एक्स बरोबर आपण ए मानला. ए अधिक तीन ए अधिक पाच वजा पस्तीस. आता आपण या ठिकाणी कंस सोडू. या कंसाला आपण या ठिकाणी गुणाकार करू. ए गुणेला ए अधिक पाच अधिक तीन गुणिला ए अधिक पाच वजा पस्तीस. ए गुणिला ए ए वर्ग पाच गुणिला ए पाच ए अधिक तीन गुणिला ए तीन ए तीन पाच पंधरा वजा पस्तीस. ए वर्ग अधिक पाच अधिक तीन आठ ए धन ऋण ऋण पस्तीस मधून पंधरा गेले वीस मोठ्या संख्येत चिन्ह ऋण वीस. मग आता गुणाकार ऋण वीस आणि बेरीज धन आठ याला हवे. मग दहा दुने वीस दहा दुने वीस धन ऋण ऋण दहा दोन दोन गेले आठ मोठ्या संख्येत चिन्ह. ए वर्ग अधिक दहा ए वजा दोन ए वजा वीस. ए ए कर ए उरला ए एक कट दहा दोन सामाय घेतला दोन दोन कट उरला एक ऋण ऋण धन बेदा हो वे. परत या ठिकाणी सामायिक जे आलं आहे ए अधिक दहा आणि उरलं आहे ए वजा दोन. पण एक्स वर्ग वजा दोन एक्स आपण या ठिकाणी काय मानला आहे तो ए मानलेला आहे. मग एक्स वर्ग वजा दोन एक्स अधिक दहा एक्स वर्ग वजा दोन एक्स वजा दोन गुणाकार दहा आणि बेरीज ऋण दोन कुठल्याच संख्येच येत नाही. गुणाकार ऋण दोन आणि बेरीज ऋण दोन हे सुद्धा कुठल्याच संख्येचं या ठिकाणी येत नाही.